Now we will see basic concepts in geometry. For that, I am going to read and draw the figures from the textbook. बघा पहिली जी बेसिक कॉन्सेप्ट आहे ती आहे लाइन सेगमेंट. लाइन सेगमेंट म्हणजे काय? त्याला आपण मराठी मध्ये म्हणतो रेषाखंड. समजा आपण ए पॉइंट घेतला आणि आपण बी पॉइंट घेतला. ठीक आहे, आपण ए पॉइंट घेतला आणि बी पॉइंट घेतला, आपण ए आणि बी पॉइंट जोडला तर आपल्याला जी एक फिगर मिळालेली आहे तिला आपण म्हणतो लाईन सेगमेंट. मग तुम्हाला जर ही लाईन सेगमेंट सेटच्या भाषेत डिफाईन करायची असेल, तिची व्याख्या लिहायची असेल इन द लँग्वेज ऑफ सेट, तर ती अशी येईल द युनियन सेट ऑफ पॉइंट ए पॉइंट बी अँड पॉइंट बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड अ सेगमेंट. म्हणजे तुम्ही पॉइंट ए घ्या, पॉइंट बी घ्या आणि पॉइंट ए आणि बीच्या दरम्यान जे सगळे पॉइंट घ्या यांचा युनियन सेट, म्हणजे ए पॉइंट बी पॉइंट आणि ए आणि बीच्या मधले सगळे पॉइंट यांचं तुम्ही जर युनियन केलं, यांचा तुम्ही जर संयोग संच तयार केला तर या फिगरला काय म्हणायचं? लाईन सेगमेंट असं म्हणायचं. मग तुम्हाला जर हे लिहायचं असेल दिस इज सेगमेंट ए बी, तर हे लिहितात कसं? तर सेग ए बी किंवा तुम्ही सेग बी ए असं पण लिहू शकता. म्हणजेच ह्याला रेख ए बी किंवा रेख बी ए असंही तुम्ही म्हणू शकता. म्हणजे ए बी म्हणा किंवा बी ए म्हणा अर्थ सेमच होतो. सो अशा पद्धतीने आपण लिहू शकतो सेग ए बी किंवा सेग बी. आणि एक लक्षात ठेवा की सेग ची लेंथ फिक्स असते, सेगमेंटची लेंथ फिक्स असते, रेषाखंडाची लांबी स्थिर असते. ओके बघा, सेगमेंट ए बी इज रिटन एज सेग ए बी. इन ब्रीफ सेग ए बी मीन्स सेग बी ए. पॉइंट ए अँड पॉइंट बी आर कॉल्ड द एंड पॉइंट. म्हणजे हा जो ए पॉइंट आहे आणि हा जो बी पॉइंट आहे इथे ही सेगमेंट येऊन संपतीये, म्हणून पॉइंट ए आणि पॉइंट बी ला एंड पॉइंट म्हणजेच अंत्यबिंदू असे म्हणतात. ए बी द डिस्टन्स बिटवीन द एंड पॉइंट ऑफ अ सेगमेंट इज कॉल्ड द लेंथ ऑफ द सेगमेंट. मग तुम्हाला जर ह्या सेगमेंटची लेंथ मोजायची असेल तर आपण काय करणार? एक साधी गोष्ट आहे, आपण पट्टी घेणार. समजा तर मी ही स्केल घेतली, आता मी या स्केलच्या साह्याने या सेगमेंटची लेंथ मोजू शकते. मग समजा आपल्याला जर ह्या सेगमेंटची लेंथ मोजायची असेल तर आपण ही पट्टी घेतली आणि हिची लेंथ आहे 9.5 सेंटीमीटर. मग मी इथे कसं लिहिणार? लेंथ ए बी इज इक्वल टू 9.5 सेंटीमीटर. म्हणजे आपण कोणत्याही सेगमेंटची लेंथ मोजू शकतो आणि ती अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. लेंथ ए बी इज इक्वल टू 9.5 सेंटीमीटर. म्हणजे रेषाखंड ए बीची लांबी 9.5 सेमी आहे हे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. पुढे बघा, हे झालं लाईन सेगमेंट बद्दल. नेक्स्ट जी कॉन्सेप्ट आहे, सेकंड कॉन्सेप्ट, ती आहे रे ए बी. रे ए बी म्हणजेच काय? किरण ए बी. आता रे म्हणजे काय? समजा मी इथे एखादा पॉइंट घेतला, ह्याला आपण नाव देऊया ए, आणि मी इथून अशी एक लाईन ड्रॉ केली, इथे मी पॉइंट घेतला बी. तर ही जी फिगर आहे ती ह्याला एकच पॉइंट फिक्स आहे आणि एका साईडला तो लाईन सारखा आहे. म्हणजे एका साईडला ही जी रेषा आहे किंवा हा जो रेषाखंड आहे तो एका साईडला इन्फायनाईट आहे, अमर्याद लांबीचा आहे, काही अॅरो आलेला आहे. मग ह्याला म्हणायचं किरण. किरण म्हणजे काय? रे, आर ए वाय रे. ओके बघा, सपोज ए अँड बी आर टू डिस्टिंक्ट पॉइंट. डिस्टिंक्ट पॉइंट म्हणजे दोन वेगवेगळे पॉइंट आहेत. द युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट ऑन सेग ए बी अँड द पॉइंट पी सच दॅट ए डॅश पी डॅश ए डॅश बी डॅश पी इज कॉल्ड रे ए बी. म्हणजे समजा इथे जर आपण पी पॉइंट घेतला तर ए हा पॉइंट एंड पॉइंट आहे, पण ए बी पी ह्या दिशेनी ही जी फिगर आहे ती इन्फायनाईट आहे, कितीही लांब जाऊ शकते. मग अशा फिगरला काय म्हणायचं? रे. रे म्हणजेच किरण असं म्हणायचं. हियर पॉइंट ए इज कॉल्ड द स्टार्टिंग पॉइंट ऑफ रे ए बी. म्हणजे हा जो ए पॉइंट आहे ह्याला म्हणायचं स्टार्टिंग पॉइंट, म्हणजे आरंभ बिंदू. आणि कोणत्याही रेचं नाव लिहित असताना नेहमी आरंभ बिंदू पासूनच लिहायचं. म्हणजे तुम्ही ह्याचं नाव ए बी असंच लिहू शकता, रे ए बी असंच लिहू शकता तुम्ही याचं नाव. रे बी ए असं चालणार नाही, कारण स्टार्टिंग पॉइंट पासून नेहमी रेचं नाव सुरू करायचं
आणि मग तो ज्या दिशेने चाललेला आहे तिथलाचा कोणताही एक पॉइंट घ्यायचा. म्हणजे तुम्ही रे एबी म्हणा किंवा रे एपी म्हणा काही फरक पडत नाही, पण रे बी ए रे पी ए असं म्हणून चालणार नाही, हे नीट लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे लाईन एबी. आता आपण ऑलरेडी लाईनची माहिती घेतलेलीच आहे. लाईन म्हणजे काय की जी दोनही बाजूला काय असते इन्फायनाईट असते. म्हणजे समजा जर आपण एखादी इथे लाईन काढली या फिगरला आपण काय म्हणणार लाईन एबी, याला आपण म्हणणार लाईन एबी. लाईन एबीचं वैशिष्ट्य काय असतं तर ए आणि बी हे या लाईनवरचे कोणतेही दोन पॉईंट आहेत. ठीक आहे, आणि एबी लाईन ही जी आहे ही दोन्ही साईडला काय आहे इन्फायनाईट आहे, अनंत अंतरावर आपण तिला वाढवू शकतो, तिला मर्यादा नसतात, शी इज नॉट लिमिटेड. ओके, ह्याला आपण काय म्हणतो लाईन. आता हे झालं बेसिक कॉन्सेप्ट. बेसिक कॉन्सेप्टवर आपण काय काय बघितलं, रेषाखंड म्हणजे सेगमेंट बघितली, किरण म्हणजे रे बघितला, लाईन एबी म्हणजे रेषा एबी बघितली, ह्या सगळ्या आपण बेसिक कॉन्सेप्ट बघितल्या. आता ह्याच्यातले आणखीन पुढच्या नवीन कॉन्सेप्ट काय आहेत ते आपण बघणार आहोत. पुढची कॉन्सेप्ट आहे कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स म्हणजे एकरूप रेषाखंड, ही आहे चौथी कॉन्सेप्ट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स म्हणजेच एकरूप रेषाखंड. आता समजा माझ्याकडे एक सेगमेंट आहे, तिचं नाव आहे एबी, लेंथ आहे 5 सेंटीमीटर. एक दुसरी सेगमेंट आहे, हिचं नाव आहे एक्स वाय, लेंथ आहे 5 सेंटीमीटर. मग तुम्ही जर बघितलं तर लेंथ एबी आहे 5 सेंटीमीटर, लेंथ एक्स वाय पण आहे 5 सेंटीमीटर, दोघांची लेंथ समान आहे. मग जर दोन सेगमेंटची लेंथ इक्वल असेल, सेम असेल, समान असेल, जर दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर आपण काय म्हणतो की हे दोनही रेषाखंड कॉन्ग्रुएंट आहेत, एकरूप आहेत. मग हे लिहायचं कसं, तर सेग एबी कॉन्ग्रुएंट सेग एक्स वाय असं आपण हे लिहू शकतो. म्हणजे रेषाखंड एबी आणि रेषाखंड एक्स वाय हे काय आहेत, एकरूप आहेत. अशा पद्धतीने आपण एकरूपता दाखवू शकतो. हे झालं कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, हे चिन्ह आहे कॉन्ग्रुएन्सीचं, एकरूपतेचं. किंवा तुम्ही एबी कॉन्ग्रुएंट एक्स वाय लिहिलं तरी चालणार आहे. सो अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. आता पुढची महत्वाची गोष्ट, समजा मी आणखीन एक सेगमेंट काढला, हा आहे सेगमेंट पी क्यू, ह्याची पण लेंथ आहे 5 सेंटीमीटर. आता बघा, ह्याच्यातून आपल्याला तीन प्रॉपर्टीज कळतात ह्या तीन फिगर्स वरून. पहिली गोष्ट, प्रत्येक सेगमेंट ही स्वतःशी कॉन्ग्रुएंट असते, ईच अँड एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ, राईट. सो आपण असं म्हणू शकतो सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट सेगमेंट बी ए, किंवा सेगमेंट एक्स वाय कॉन्ग्रुएंट सेगमेंट वाय एक्स, और सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट सेग क्यू. म्हणजे ईच अँड एव्हरी सेगमेंट इज ऑलवेज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ, प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. सेकंड थिंग, दुसरा नियम, इफ एबी इज कॉन्ग्रुएंट टू एक्स वाय देन एक्स वाय इज कॉन्ग्रुएंट टू एबी. म्हणजे जर एबी हा एक्स वाय शी कॉन्ग्रुएंट असेल तर एक्स वाय हा एबीशी कॉन्ग्रुएंट असतो. म्हणजे पहिला सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट असेल तर दुसरा सेगमेंट पहिल्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट असतो. म्हणजे आपण असं म्हणूयात की समजा ए हा बीचा फ्रेंड आहे, म्हणजेच बी हा काय आहे एचा फ्रेंड आहे. म्हणजे आपण बोथ वेनी म्हणू शकतो की ए हा बीचा फ्रेंड आहे किंवा बी हा एचा फ्रेंड आहे, दोन्ही वेनी करेक्ट आहे, बरोबर आहे. आता तिसरा नियम खूप महत्वाचा आहे, समजा एबीची लेंथ 5 सेंटीमीटर आहे, एक्स वाय ची पण लेंथ 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे एबी कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे, एक्स वाय शी कॉन्ग्रुएंट आहे. ठीक आहे, एक्स वाय ची लेंथ 5 सेंटीमीटर आहे, पी क्यू ची पण लेंथ 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे एक्स वाय कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे, पी क्यू शी कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे बघा, एबी कॉन्ग्रुएंट एक्स वाय, एक्स वाय कॉन्ग्रुएंट पी क्यू, म्हणजेच एबी आणि पी क्यू पण एकमेकांशी काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजे पहिला सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट आहे, दुसरा सेगमेंट तिसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजेच पहिला सेगमेंट हा तिसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप आहे,
दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप आहे, म्हणजेच पहिला आणि तिसरा हे पण एकमेकांशी काय आहेत, एकरूप आहेत. तर असे हे तीन महत्वाचे आपण आता गुणधर्म बघितले की ईच अँड एव्हरी सेगमेंट इज ऑलवेज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ, हा पहिला नियम. दुसरा नियम, इफ फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड सेगमेंट देन सेकंड सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू फर्स्ट सेगमेंट, हा होता सेकंड नियम. तिसरा नियम असा होता, थर्ड लॉ असा होता, इफ फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड सेगमेंट सेकंड सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड सेगमेंट, इट मीन्स दॅट फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड सेगमेंट. म्हणजे जर पहिला, म्हणजे हे तीनही नियम पुन्हा वाढतून सांगते, प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड हा पहिल्याशी एकरूप असतो. आणि तिसरा नियम, पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर तिसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. सो अशा पद्धतीने आपण हे नियम बघितले सगळे. आता नंतर पुढचा जो मुद्दा आहे, पुढचं जे आहे ते आहे मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट. मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट म्हणजे रेषाखंडाचा मध्यबिंदू. साहजिक आहे की रेषाखंड किंवा कोणत्याही सेगमेंटची जी लेंथ आहे ती आपण मोजू शकतो, राईट. म्हणजे समजा मी एक सेगमेंट काढली, या सेगमेंटला आपण नाव दिलं पी क्यू, बरोबर. या पी क्यू वरती मी एक पॉइंट घेते आर, आणि हा आर असा पॉइंट आहे की जेवढा डिस्टन्स पी आर आहे तेवढाच डिस्टन्स क्यू आर आहे. म्हणजे आर हा पी क्यू वरचा असा बिंदू आहे की जेवढा अंतर पी आर आहे तेवढंच अंतर क्यू आर आहे. तर अशा केसमध्ये आर हा काय होतो, पी क्यूचा मिड पॉइंट होतो. म्हणजे आर हा पॉइंट पी आणि क्यू पासून इक्वी डिस्टंट आहे, समान अंतरावर आहे. म्हणजेच आर हा काय झाला, पी क्यूचा मिड पॉइंट झाला. म्हणजेच समजा पूर्ण पी क्यू जर 10 सेंटीमीटर असेल तर पी आर असणार आहे 5 सेंटीमीटर आणि आर क्यू असणार आहे 5 सेंटीमीटर, बरोबर आहे. म्हणजे पी क्यू ह्या सेगमेंटच्या एक्झॅक्टली मध्यभागी जो पॉइंट येईल किंवा ज्या पॉइंटमुळे सेगमेंट पी क्यूचे दोन इक्वल भाग होतील त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट, म्हणजेच रेषाखंडाचा मध्यबिंदू. ज्या बिंदूमुळे रेषाखंडाचे दोन समान भागात विभाजन होतं त्या बिंदूला आपण काय म्हणतो, त्या रेषाखंडाचा मध्यबिंदू असे म्हणतो. तर हा होता सहावा बेसिक पॉइंट. नंतर पुढचा पॉइंट आहे कंपॅरिझन ऑफ अ सेगमेंट, म्हणजे रेषाखंडांची तुलना. आता इथे मी ऑलरेडी सेगमेंट्स एवढे काढलेले आहेत, मी इथे अजून 2-4 काढते. समजा मी इथे काढला अजून एक एसटी जो आहे 2 सेंटीमीटर, मी हा एक काढला, समजा हा आहे एक्स वाय, हा आहे समजा 1 सेंटीमीटर. आता मला या एवढ्या सगळ्या सेगमेंटशी कंपॅरिझन करायची, तुलना करायची. समजा मला एबी आणि एसटीची करायची, तर आपण काय म्हणणार की सेग एसटी इज स्मॉलर दॅन सेग एबी. म्हणजे एसटी जी सेगमेंट आहे तिची लेंथ आहे 2 सेंटीमीटर, एबी जी आहे तिची आहे 5 सेंटीमीटर. म्हणजेच एसटी हा एबीच्या तुलनेने काय आहे, लेंथला लांबीला कमी आहे. पण तेच जर मी एबी आणि एक्स वायची तुलना केली तर आपण काय म्हणणार, सेग एक्स वाय इज ग्रेटर दॅन सेग एबी. म्हणजे एक्स वायची लेंथ एबीच्या लेंथपेक्षा जास्त आहे, कारण एक्स वायची लेंथ 8 सेंटीमीटर आहे, एबीची लेंथ 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे एक्स वायची लेंथ एबीच्या लेंथपेक्षा जास्त आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण सेगमेंटची कंपॅरिझन पण करू शकतो, म्हणजे आपण रेषाखंडांची तुलना अशा पद्धतीने करू शकतो, ठीक आहे. आता पुढचा जो भाग आहे, शेवटचे 2 टॉपिक फक्त उरले, ते आहेत परपेंडिक्युलर सेगमेंट्स. इट्स व्हेरी सिंपल, दोन सेगमेंट, दोन रे, दोन लाईन किंवा एक लाईन आणि एक रे हे एकमेकांना परपेंडिक्युलर केव्हा असतात, ज्या वेळेला ते एकमेकांशी 90 डिग्रीचा अँगल करतात, 90 अंशाचा कोन करतात. म्हणजे समजा आपण एक सेगमेंट काढला, आपण एक लाईन काढली, लाईन काढली, ठीक आहे. आणि या लाईन वरती मी एक 90 डिग्रीचा अँगल करते, इथे एक पॉइंट घेते ए, आणि या ए पॉइंटवर मी एक 90 डिग्रीचा अँगल करते आणि इथे मी एक रे काढते. इथे पॉइंट बी घेते, ठीक आहे. हा आपण ही लाईन पी क्यू आहे समजा, राईट. मग आपण काय म्हणणार की बी रे ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन पी क्यू.
म्हणजे किरण एबी हा रेषा पीक्यूला काय आहे लंब आहे. मग हे लिहायचं कसं मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये हे लिहायचं कसं तर कोण परपेंडिक्युलर आहे एबी परपेंडिक्युलर आहे कुणाला परपेंडिक्युलर आहे पीक्यूला. मग आपण असं लिहू शकतो रे एबी परपेंडिक्युलर ही हे खूण आहे किंवा हे चिन्ह आहे दिस इज अ सिम्बल फॉर परपेंडिक्युलर हे लंबाचं चिन्ह आहे. उलटा टी म्हणजे मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये परपेंडिक्युलर लंब असं होतं. मग रे ए बी इज परपेंडिक्युलर लाईन पी क्यू म्हणजेच किरण ए बी हा लंब आहे रेषा पी क्यूला. तर अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. एक सेगमेंट पण दुसऱ्या सेगमेंटला परपेंडिक्युलर असू शकते. म्हणजे समजा आपण एक सेगमेंट काढली समजा आहे ही सेगमेंट पी क्यू आहे आणि ही सेगमेंट म्हणजे रेषाखंड काढतोय आपण हा रेषाखंड एबी आहे आणि हे परपेंडिक्युलर आहे. मग आपण काय लिहिलं इथे तर सेग एबी परपेंडिक्युलर उलटा टी म्हणजे परपेंडिक्युलर सेग पी क्यू असं आपण लिहू शकतो. सो परपेंडिक्युलर असणं म्हणजे दे आर मेकिंग अँगल ऑफ 90 डिग्रीज विथ इच अदर और वेन दे इंटरसेक्ट इच अदर दे मेक एन अँगल ऑफ 90 डिग्रीज. म्हणजे ज्या वेळेला दोन रेषा किंवा एक रेषा आणि एक किरण एकमेकांना छेदतात आणि छेदल्यावर जर ते एकमेकांशी काटकोन करत असतील राईट अँगल करत असतील तर आपण काय म्हणतो दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणजेच ते एकमेकांना लंब आहेत असं आपण म्हणतो. तर ह्या होत्या बेसिक कन्सेप्ट. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2.